तीन दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सवाच्या काळात साई भक्तांनी बाबांच्या झोळीत कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण केली आहे. गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये तीन दिवसात साईबाबांच्या झोळीत तब्बल 4,52,00,000 दान प्राप्त झालंय. 15 जुलै ते 17 जुलै दरम्यान सुरू असलेल्या गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये साईंच्या दानपेटीत एकूण 4,52,00,000 देणगी प्राप्त झाली असून यात दक्षिणापेटीत 2,12,00,000, देणगी काउंटर 1,07,00,000, डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन चेक डीडी मनी ऑर्डर देणगी आदीद्वारे 1,03,00,000 तर 18,87,000 रुपये किमतीचे 645 ग्रॅम सोने 1,30,000 रुपये किमतीची 5 किलो चांदी याशिवाय 17 देशांचे परकीय चलन अंदाजे 8,94,000 रुपये असा समावेश आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने यावर्षी सोमवार दिनांक 15 जुलै 2019 ते बुधवार 17 जुलै 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये एकंदरीत 1,86,000 इतक्या साई भक्तांनी श्री साईबाबा यांच्या मूर्तीचं आणि समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. याच्यामध्ये जवळपास आम्हाला 4,52,00,000 इतकी रक्कम जी आहे ती दानपेटीद्वारे आणि हुंडीच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. याचा ब्रेकअप जो आहे त्याच्याप्रमाणे दक्षिणापेटीमध्ये 2,12,00,000, देणगी काउंटर 1,07,00,000, चेक डीडी मनी ऑर्डर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी 1,03,00,000, सोनं 645 ग्रॅम 18,00,000, चांदी 5,32 ग्रॅम 1,30,000 आणि 17 देशाचं परकीय चलन जे आहे ते जवळपास 8,94,000 इतकं प्राप्त झालेलं आहे. या व्यतिरिक्त अन्नदानासाठी एका साईभक्तांनी 1,00,000,000 देणगी दिलेली आहे. या व्यतिरिक्त 65 माध्यमातून देखील आम्हाला 67,00,000 इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे. या व्यतिरिक्त आम्हाला 4 बॅक स्कॅनर प्राप्त झालेले आहेत. इतके दिवस आम्ही बॅक स्कॅनर हे भाडेतत्वावरती लावलेले होते, त्याचं भाडं महिन्याला 5,00,000 रुपये इतकं होतं, परंतु आता हे बॅक स्कॅनर एका साईभक्तांनी डोनेशनच्या माध्यमातून दिलेले असल्यामुळे या भाड्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या व्यतिरिक्त 1 कचरा संकलनासाठी हायड्रॉलिक ड्रिव्हन गाडी देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे. या व्यतिरिक्त लवकरच आम्हाला मेटल डिटेक्टर्स आणि इतर सामग्री सुद्धा प्राप्त होणार आहे. हा जो महोत्सव आहे 3 दिवसाचा हा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे. गुरु पौर्णिमा उत्सवाच्या कालावधीत 1,86,000 साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलाय. यामध्ये टाइम बेस जनसंपर्क कार्यालय आणि ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे. साई प्रसादालयामध्ये 2,05,41 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असून दर्शन रांगेतून 2,10,400 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली आहे. माय न्यूज ब्युरो शिर्डी.